खुलताबाद पोलिसांनी सायबर क्राइम टाळण्यासाठी पथनाट्यामार्फत जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. सायबर सुरक्षा विभागाच्या वतीने पथनाट्याचे सादरीकरण देखील ठिकठिकाणी करण्यात येत आहे. आपल्याला 1 करोडची लॉटरी लागली. काय बोलतोय? 1 करोडची काय करावं लागेल? 6 हजार 25 हजार. मला तुमची माहिती देता का? माहिती म्हणजे तो 3 4 5 6 7 8 9. हा, आता तुमच्या मोबाईल ला जो OTP येईल तो सांगा मला. एक मिनिट. ना. हॅलो जानू, मला तुझी फार आठवण येते आहे. माझी आई दवाखान्यात ऍडमिट असून तिच्या उपचारासाठी मला तात्काळ पैशाची गरज आहे. माझ्या या मोबाईल नंबरवर मला पैसे पाठव ना. मी तुझीच आहे ना? तुझं माझ्यावर प्रेम नाही का? तुझा माझ्यावर विश्वास नाही? अशी एक ना अनेक प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी कसे वाचावे यासाठी औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस खात्याच्या सायबर गुन्हे विभागाच्या वतीनं खुलताबाद मध्ये विविध ठिकाणी सादरीकरण नाटकाचे करण्यात आले. यावेळी सायबर औरंगाबाद ग्रामीण पथकाचे सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक भरत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील पथनाट्याचं आयोजन खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार वाहक यांच्या सहकार्यानं करण्यात आलं होतं. यावेळी पथनाट्यात लॉटरी लागली आहे, कमी व्याजदरात लोन मंजूर करून देतो, ATM बंद होणार, मोबाईल टॉवर बसून देतो, वीज बिल बाकी आहे, ऑनलाईन KYC बाकी आहे, अशा अनेक प्रकारची फसवी आश्वासन देऊन हॅकर कसे फसवतात त्या संदर्भात सदरील पथनाट्याद्वारे सामाजिक संदेश देऊन प्रबोधन करण्यात आलं. यावेळी सायबर सेलच्या वतीनं आपला मोबाईल क्रमांक हा पासवर्ड ठेवू नका. सोशल मीडियाचा पासवर्ड मध्ये 1 2 3 असे सोपे चिन्हांचा वापर करू नका. आपली वैयक्तिक माहिती सर्वांसाठी खुली ठेवू नका. खाते सुरक्षिततेबाबतचे सोशल मीडियाचे सर्व नियम पाळा. अनोळखी मित्रांना किंवा मित्रांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. अज्ञात मित्रांचे व्हिडिओ कॉल घेऊ नका. तसेच कुणी अशा घटनांचा बळी झाले असल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 कॉल करा. अशी अनेक सूचना मार्गदर्शनपर यावेळी करण्यात आल्या होत्या. यावेळी वेरूळ ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र हजारी, नामदेव बकाल, जयलाल सुलाने, हंसराज चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे, किशोर जांगले, गुरुदेव समंतभद्र, विद्यामंदिरचे मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर, पर्यवेक्षक सुकुमार नवले, जेन IT चे रणवले, पोलीस पाटील रमेश धिवरे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कुठलीच बँक तुम्हाला असा फोन करत नाही, त्यामुळे असा फोन आल्यास आपल्या बँकेच्या खात्याची माहिती द्यायची नाही. तर लगेच बँकेशी संपर्क साधा किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन सायबर क्राईम अंतर्गत रितसर तक्रार नोंद. आज या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक श्री गणेश कलोनिया सर, तसेच ॲडिशनल SP श्री लांजेवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद तालुक्यातील जनतेच्या सध्या जो सायबर क्राईम घडतो त्यामध्ये लोकांची जनजागृती करण्यासाठी क्विक हेल्प फाउंडेशन आणि औरंगाबाद पोलीस दल यांच्यातर्फे एक संयुक्त विद्यमानाने जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी आपण जे सुनील नलावडे हे NGO आहे त्यांच्या मार्फतीनं त्यांनी पथनाट्याद्वारे सायबर क्राईम कसा घडतो आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भाने आपण समंतभद्रा विद्यालय, श्री कृष्णेश्वर मंदिर विद्यालय आणि बुधवार येथील आपला खुलताबाद येथील बाजार यामध्ये लोकांच्या जनजागृतीच्या संदर्भाने अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी आपली कला सादर करून पथनाट्याद्वारे जनजागृती केलेली आहे आणि याचा आपल्या लोकांमध्ये जनजागृती होऊन नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. अमोल काळे, MCN News खुलताबाद.